कोरोना व्हायरसमुळे संपूर्ण देशात लॉकडाऊन करण्यात आलं आहे. लॉकडाऊनच्या पार्श्वभूमीवर ठाण्यातील कोळी बांधवांवर उपासमारीची वेळ आज आली आहे. दादाजी कोंडदेव स्टेडियम जवळील महात्मा फुले मच्छी मार्केट काही दिवस बंद आहे. मुंबईमध्ये समुद्रावरील बोटी सरकारने बंद ठेवल्याने मच्छी येणं बंद झालं आहे. त्यामुळे कोळी बांधवांवर ही वेळ आली आहे. जशी सरकारने शेतकऱ्यांना मदत केली तशी मदत आम्हा कोळी बांधवांना देखील करावी अशी तेथील महिलांची मागणी आहे. पाहूया काय आहेत महिलांच्या प्रतिक्रिया. थोडं आपलं खाण्यासाठी आणतायत, थोडंसं हे करतायत, त्यांना सुद्धा पोलीस कर्मचारी मारतायत लाठीने. तेवढं सुद्धा पोटासाठी त्याने आणलं तरी काय, जवळच्या समुद्रातून आणतायत, लागून जात नाही. तुमच्या बोटी बंद केलेल्या आहेत गव्हर्नमेंटने, शासनाने ते शासनाचं पालन केलेलं आहे. जर जवळ जात असतील 1-2 किलोमीटरवर आणि तिथून जर मच्छी आणत असतील पोटापुरती तर त्यांच्यावर लाठीचार्ज करू नका. आमचं काय याच्यावरच पोट आहे. मच्छी विकणार तेव्हा आम्ही करणार. आमची मुलं बाळा नवरे काय कामाला नाहीये. त्यामुळे काय सरकारने जसं शेतकऱ्यांना जसं मानधन देत आहे तसं आमचा पण काहीतरी विचार केला पाहिजे आणि आम्हाला थोडं सहकार्य केलं पाहिजे. आता तुमची आता किती दिवस मच्छी बंद आहे? एक दिवसाचा ड्रायव्हर बंद होतो तेव्हापासून बंद करणार.